लखनापूर येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ संघाकडून SCS सेंटरचे उद्घाटन. धर्मस्थळ ग्रामीण भागातील महिलांचा उत्तम पद्धतीने आर्थिक विकास करण्याबरोबरच त्यांना सर्व क्षेत्रामध्ये सहकार्य करत असते. वैद्यकीय सुविधा, पेन्शन सुविधा, LIC याच पद्धतीने त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. या SCS सेंटरमार्फत विविध कामे होणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्र योजना अधिकारी जफर अत्तार यांनी केले. ते लखनापूर येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत लखनापूर येथे SCS सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन SCS सेंटरचे उद्घाटन लखनापूर ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मीबाई मगदूम व सदस्य दादा शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सेवा प्रतिनिधी मीनाक्षी जाधव यांनी केले. पुढे बोलताना अत्तार म्हणाले, धर्मस्थळ संघाकडून ग्रामीण भागातील सर्व महिलांचा विकास व्हावा, त्यांना सर्व चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी धर्मस्थळ नेहमी प्रयत्न करत असते. या सेंटरच्या माध्यमातून सर्व बँकेचे सहकार्य, आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला इत्यादी सेवा होणार असल्याचे सांगितले. आमच्या लखनापूर ग्राम मध्ये CSC सेंटरचं उद्घाटन करायला लागलेलं आहे. कर्नाटक राज्यामध्ये कमीत कमी 6,000 अधिक CSC सेंटरचं आम्ही ओपन केलेलं आहे. हे सेंटर करायचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातल्या लोकाला सरकारी दरामध्ये सगळं सुविधा मिळूच पाहिजे. आधार कार्ड, रेशन कार्डसह नवीन रेशन कार्डसह राहून दे, नेक्स्ट रेशन कार्ड तिद्दीपडी राहून दे, वोटिंग कार्डसह राहून दे, जन्म प्रमाणपत्र, मरण दाखला राहून दे, गॅस बुकिंग, इलेक्ट्रिकल बिल भरायचं राहून दे, नेक्स्ट LIC भरायचं राहून दे, सण हिडोळी प्रमाणपत्र, विधवा वेतन, अपंग वेतन, बस पास, हे सगळ्या प्रकारचं का आहे गव्हर्नमेंटचं का गव्हर्नमेंटचं दरमध्ये आम्ही CSC सेंटरमध्ये करून देणार आहे. हे जर तुम्ही प्रत्येक ग्रामीण भागातलं प्रत्येक लोकात त्याचा उपयोग करून घ्या. काय उपयोग करून घ्यायचं, ह्याचा उपयोग तुम्ही करायचा. पूज्य वीरेंद्र हेगडे 1982 योजना प्रारंभ केली. योजना प्रारंभ केली तेव्हा योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातल्या लोकांना आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक, नैतिक, शैक्षणिक सगळं उजागरसाठी आमची योजना प्रारंभ झाली. 2011 आमचा बेळगाव जिल्ह्यामध्ये आली. आज कमीत कमी 10 वर्ष संपून 11 वर्षामध्ये पादार्पण करायला लागलेले आहे. आमचं पूज्य वीरेंद्र हेगडेजी घरी भरपूर समाजसेवासाठी कार्य केलेले आहे. त्याच्यामध्ये मोठा कार्यक्रम CSC सेंटर. CSC सेंटरचा उद्देश ग्रामीण भागातल्या लोकांना सरकारी दरामध्ये सरकारी सवलत मिळूच पाहिजे. कार्मिक कार्ड आम्ही करून देतो 32 रुपयामध्ये, नेक्स्ट आमचं श्रमिक कार्ड फ्रीमध्ये करून घेतच. हे सगळं तुम्ही करून घ्यायचं. आमच्या सकाळी 7:00 ऑफिस उघडते, 12:00 बंद होते, 3:00 उघडते, 6:30 बंद होते. एवढं लवकर काय की सर्वांचा प्रॉब्लेम नाही व्हायचा नको म्हणून तुमच्यासाठी आम्ही हे CSC सेंटरचं उद्घाटन केलेले आहे. या प्रसंगी लखनापूर ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मीबाई मगदूम, सदस्य दादा शिंदे, तालुका नोडल ऑफिसर दयामन्ना, FS रुपाली हिरेमठ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या SCS सेंटरचा उपयोग करून घेण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले. खेड्या लोकात निपाणी जवळ आहे. खरं बसला जाऊन काय तर एक काम करून यायचं म्हणजे एक दिवस मोडते. दिवस एक मोडलं म्हणजे 100 रुपयाचा पगार मोडले म्हणे. ते नव्हते जायचं यायचा त्रास. म्हणजे हे असलं कार्य धर्मस्थळाचं आता सर सांगितले म्हणे. डेस्क पण आमच्या शाळेला लई महत्वाचं गरजेचं होतं. मॅडमनी डॉक्युमेंट सगळं तयार करून सगळं केलं. खरं लास्ट मोमेंटमध्ये ते फायनल झालं. म्हणजे एवढं ह्यांनी ह्यांचं सहाय्य असून सुद्धा आमच्या शिक्षित वर्ग अजून लई माग आहे. ह्यांनी धडपडून सगळं सर नटून सगळं करून बी त्यांनी लास्ट दिवशी अमाऊंट भरलं सगळं असताना पण. तरी बी सर रिक्वेस्ट करून सगळं करून दिलं. ते पण मुलासनी आपल्या सगळ्या गावच्या मुलासनी आहे. ते शाळा म्हणजे आमचंच आहे. आमच्या गावासनी मुलासनीच आहे. ते पण केलं. आणि हे तर महिलासनी लई चांगलं आहे. सकाळपारी महिला येऊन काय बी आपलं काम असलं तर सगळं आता सर माहिती दिलं. रेशन कार्डचं म्हणा, विधवा पेन्शनला एक एक जण असणे किती त्रास व्हायला. पेन्शन घ्यायला ये सरी सर राहायला लागतं इथं एक एक जण असणे. खरं म्हणजे पेन्शन घ्यायला 2 दिवसांनी 4 दिवसांनी माझं पण हाय. खरं असं मला पण करायला टाइम मिळत नाही काय नाही म्हणताना इथं काय झालंय. आता
हे ओपनिंग झाल्यामुळं सगळ्यांनी गावात वृद्ध महिलांनी लई चांगलं झालंय. ग्राम हे धर्मस्थळ अभिजित महिला संघाच्या सर्व सदस्य त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष होतो. सी एस सेंटर इथं आमच्या गावाला नव्हतं, ते आज धर्मस्थळ संघातर्फे आज आमच्या गावात चालू केलेत. या सी एस सी सेंटरचं काय उपयोग म्हणजे आम्ही साधा आज कास्ट इन्कम जातीचा दाखला उत्पन्न दाखला जर काढायचा झाला तर ते काढायसाठी आम्हाला निपाडल्या कामधंदा सुद्धा द्यायला लागत होतं. त्या कामासाठी जर 200 रुपये पगार उडवून दिवस वगैरे घालावा लागत होतो. ते काम आज इथंच होणार आहे. आम्हाला अशी बरीच कामं जी आहेत ती सगळी कामं इथं होणार आहेत आणि हे उपलब्ध धर्मस्थळ अभिजित संघाकडून आम्हाला आमच्या लखनापूर गावामध्ये आज त्यांनी उपलब्ध करून दिले. तर याचा सर्वांनी लाभ घेऊन आपले जे जे काय कामं आहेत ती सगळी कामं करून घ्यायचं आहे. त्याचपर्यंत त्यांनी आता सांगितले की बँक पासबुक देखील तुम्हाला आता इथंच काढायला मिळणार आहे. त्या बँक पासबुकसाठी निपाणला जायचं, 5,000 रुपये डिपॉझिट ठेवा, आधार ठेवा, हे काहीच करायला लागणार नाही आहे. ते देखील इथं त्यांनी उपलब्ध करून देणार आहेत. आता कुठल्या बँकेत जर तुम्हाला पासबुक पाहिजे असेल तर इथंच मिळणार आहे ते देखील. अशा सगळ्या सुविधा आणि बरेच सरकारी सुविधा आहेत त्या सगळ्या इथनं मिळणार आहेत. त्यांचं टायमिंग सकाळचं 2-3 तास आणि दुपारचं ह्याप्रमाणे आहे. त्याप्रमाणे आपल्याला ज्या सुविधा होते त्या सुविधेप्रमाणे आपण ती कामं सगळी करून घ्यायचे आहेत. आणि लोनचं एटीएम जे आहे त्यांनी आता लक्ष्मीबाईंनी सांगितलंतच, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचा उपयोग करून घ्यावं. इथून कुठं असंच आमचं लखनापूर सेंटर लखनापूरसाठी त्यांचं काम व्हावं असं मी त्यांना विनंती करून. आपण सर्व्हिस सेंटर परगडे आउटसाइड ऑनलाईन सेंटर ठरला. ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗಡೆ ಅವರು ಕನಸೈತೆ. ಸೊ ಗ್ರಾಮೀಣ ಜನಕ್ಕೆ ಅತಿ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ಯೋಗ್ಯ ಸೇವೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಆಸೆ ಐತೆ. ಸೊ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ, ಈ ಹೊರಗಡೆ ಹೋದ್ರೆ ಒಂದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡಕ್ ಹೋದ್ರಿ, ಈ ಶ್ರಮ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ರಿ, ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ರಿ, ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಏನ್ ಲೋನ್ 200 ರೂಪಾಯಿ ಮೇಲೆ ತಗೋತಾರೆ. ಖರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಹಾಗಿಲ್ಲ. ಈ ಶ್ರಮ ಕಾರ್ಡ್ ಅಂತೂ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಫ್ರೀದಾಗ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರೇಟ್ ಏನೈತಿರಲ್ಲ ಅದ ರೇಟ್ ಒಂದು ನಿಮ್ಗೆ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕ್ಸ್ತೈತ್ರಿ, ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ 700 ಸ್ಕೀಮ್ ಅದಾವ್ರಿ. ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮೀಣ ಜನತೆಗೆ ಅತಿ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ 700 ಸ್ಕೀಮ್ ಅದಾವ್ರಿ, ಅದೊಂದು ಬೋರ್ಡ್ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಲಿಸ್ಟ್ ಹಚ್ಚಿದ್ರು ಈ ಸೇವೆಗೆ ಇಷ್ಟ ಅಂತೇಳಿ ಇಂತಿಷ್ಟು ಅಂತ ಇರ್ತೈತಿ. ಸೊ ಅದು ಎಷ್ಟು ಇರುತ್ತಲ್ಲ ಅಷ್ಟು ಕೊಡಿದ್ರು, 1 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚು ಕೊಡ್ಬೇಡ್ರಿ, 1 ರೂಪಾಯಿ ಕಡಿಮೆ ಕೊಡ್ಬೇಡ್ರಿ. ಅತಿ ಕಡಿಮೆ ರೇಟ್ದಾಗ ಅದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ನಿಂದ ಏನು ಆರ್ಡರ್ ಆಗಿ ಬಂದಿರ್ತೈತಿರಲ್ಲ ಅಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ನೀವು ಕೊಡ್ಬೇಕು. ಎಲ್ಲ ರೈತರದ್ದು ಉಪಯುಕ್ತವ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಗ್ರಾಮೀಣ ಜನತೆಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳದಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಪೂಜ್ಯ ರಾಜೇಂದ್ರ ಹೆಗಡೆ ಅವರಿಂದ ಬಂದಿದ್ರಿ, ಎಲ್ಲರೂ ಇದರಿಂದ ಉಪಯುಕ್ತವ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್. यावेळी या कार्यक्रमास लखनापूर ग्राम पंचायत अध्यक्ष रुक्मिणी भोसले, सदस्य सुरेखा सूर्यवंशी, अनिल नाईक यांच्यासह धर्मस्थळ क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व लखनापूर व पडलेहाळ येथील धर्मस्थळ संघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार सेवा प्रतिनिधी श्रीदेवी नाईक यांनी मानले.